एवरीवन, वेलकम इन SRG टेक्निकल। या व्हिडिओ मध्ये आपण मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट या कोर्सचा या विषयाचा युनिट नंबर 1 सेफ्टी अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट्स। सेफ्टी म्हणजे सुरक्षा, सुरक्षितता, प्रिव्हेंशन म्हणजे प्रतिबंधक, ॲक्सिडेंट्स म्हणजे अपघात, अपघाताचे प्रतिबंधक आणि सुरक्षा, असा युनिट नंबर 1 आहे जो की 10 मार्क्सला आहे MSBT परीक्षेला। आपण तो पाहणार आहोत। तर युनिट नंबर 1 मध्ये टॉपिक्स अँड सब टॉपिक किंवा सिलेबस पॉइंट्स कोणकोणते आहेत ते पाहूया। सेफ्टी अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट्स। सेफ्टी म्हणजे सुरक्षा, सुरक्षितता, प्रिव्हेंशन म्हणजे प्रतिबंध, ऑफ म्हणजे चे, ॲक्सिडेंट्स म्हणजे अपघात, अपघाताचे प्रतिबंधक किंवा सुरक्षा। सेफ्टी प्रॅक्टिसेस, ओके, सुरक्षेच्या पद्धती, सेफ्टी प्रॅक्टिसेस, सेफ्टी हजार्ड्स, हजार्ड्स म्हणजे धोके, ॲक्सिडेंट्स, अपघात, डूज अँड डोंट्स फॉर इलेक्ट्रिकल सुपरवायझर्स। इलेक्ट्रिक शॉक, विद्युत धक्के, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग सिव्हिरिटी ऑफ शॉक, इन्फ्लुएन्सिंग म्हणजे प्रभाव पाडत आहेत, असे कोणते घटक आहेत की ते शॉकला म्हणजे विद्युत धक्क्याला प्रभाव पाडत आहेत, त्यासुद्धा फॅक्टरचे आपण डिस्कशन यात करणार आहोत। रिस्किंग पर्सन, प्रोसिजर फॉर आर्टिफिशियल रिस्पिरेशन, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याच्या प्रोसिजर पद्धती आपण ह्या सिलॅबस टॉपिक 1.2 पाहणार आहोत। प्रिकॉशन्स अगेन्स्ट इलेक्ट्रिक फायर्स, प्रिकॉशन्स म्हणजे काळजी घेणे, अगेन्स्ट म्हणजे च्याविरुद्ध, इलेक्ट्रिक फायर विद्युत आगीपासून काळजी घेणे, यूज ऑफ फायर एक्स्टिंग्विशर्स, ओके, आग थांबवणारे जे फायर एक्स्टिंग्विशर्स आहेत त्यांचा वापर, ॲक्शन इन केस ऑफ सच फायर, टाईप अँड ऑपरेशन ऑफ द फायर एक्स्टिंग्विशर्स, फायर एक्स्टिंग्विशर्सचे प्रकार, ओके, अग्नी शमवणारे जे यंत्र आहेत त्यांचे प्रकार आपण पाहणार आहोत। अर्थिंग ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, रेफर IS कोड IS 3043 1987, ऑब्जेक्टिव्ज, क्लासिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट विथ रिगार्ड टू प्रोटेक्शन अगेन्स्ट इलेक्ट्रिक शॉक Class 0 to 3, ओके, स्पेसिफिक ऑब्जेक्टिव, काही ठराविक ऑब्जेक्टिव वाईज हेतू आहेत ते पाहूयात। मीनिंग ऑफ फॉलोइंग टर्म्स, खालील टर्म्सचा अर्थ पहा, सेफ्टी, हजार्ड्स, ॲक्सिडेंट्स, रिस्पॉन्सिबिलिटी, ऑथॉरिटी, अकाउंटेबिलिटी, मॉनिटरिंग एट्सेट्रा, या टर्म्सचा आपण मीनिंगसुद्धा पाहणार आहोत। IE Acts, ओके, इंडियन इलेक्ट्रिसिटी कायदा, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट फॉर सेफ्टी ॲट वर्क, परमिट कार्ड, वर्क बुक कीपिंग अवेअरनेस, रिस्पॉन्सिबिलिटी, इमिजिएट ॲक्शन इन एमर्जन्सी केसेस, व्हॉट टू डू फॉर बेटर, व्हॉट नॉट टू डू टू अवॉइड वर्स्ट, ओके, चांगल्यासाठी काय केलं पाहिजे आणि चांगलं जे नाही आहे म्हणजे उपयोगाचं नाही, निरुपयोगी आहे, त्याच्यासाठी काय नाही केलं पाहिजे, दॅट इज डोज डूज अँड डोंट्स। इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट्स, देअर कॉजेस, हाऊ दिस ॲक्सिडेंट्स कॅन बी अवॉइडेड, प्रिकॉशन्स बाय हाऊस होल्ड पर्सन्स टू अवॉइड ॲक्सिडेंट्स वर्किंग ऑन होम अप्लायन्सेस, ओके, इलेक्ट्रिक शॉक, रिझन्स फॉर गेटिंग शॉक, करंट ड्युरिंग शॉक अँड इट्स व्हेरियस बॅड इफेक्ट्स, हाऊ दिस कॅन बी अवॉइडेड बाय टेकिंग प्रिकॉशन्स, बॉडी रेजिस्टन्स इन ए व्हेरियस कंडिशन्स, क्युअर फ्रॉम इलेक्ट्रिक शॉक, विद्युत शॉकपासून बरे कसे व्हायचे, आर्टिफिशियल रिस्पिरेशन, कृत्रिम श्वासोच्छ्वासच्या पद्धती, मेथड्स आपण पाहणार आहोत, कॉजेस ऑफ इलेक्ट्रिक फायर, हाऊ टू अटॅक ऑन फायर, फायर एक्स्टिंग्विशर्स, ओके, विद्युत आग लागण्याचे कारणे कोणकोणते आहेत, कॉजेस ऑफ इलेक्ट्रिक फायर, हाऊ टू अटॅक ऑन फायर, फायरवरती कसं अटॅक करायचं आहे किंवा फायर आग जो आहे तो कसं शमवायचं आहे म्हणजे थांबवायचं आहे, ड्राफ्ट ऑफ परमिट टू वर्क, शटडाऊन, ठीक आहे, इत्यादी गोष्टी आपण युनिट नंबर 1 पूर्णतः पाहणार आहोत जो की 10 मार्क्ससाठी आहे, सेफ्टी अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट्स। सो सिलॅबस टॉपिक 1.1, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक सेफ्टी, विद्युत सुरक्षिततेची कन्सेप्ट काय आहे, इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट्स म्हणजे काय, इट्स कॉजेस अँड प्रिव्हेंशन, ओके, त्याची कारणे आणि त्याचं प्रतिबंध कसं करता येईल, प्रिव्हेंशन म्हणजे प्रतिबंध, रोखणे, एव्हरीडे प्रत्येक दिवशी इन द न्यूजपेपर देअर आर न्यूज इन कनेक्शन विथ ॲक्सिडेंट्स ड्यू टू इलेक्ट्रिक शॉक, द ॲक्सिडेंट्स आर अक्युरिंग ड्यू टू इग्नोरन्स म्हणजे दुर्लक्षित करणे, दुर्लक्षणापणामुळे, नॉट युझिंग इलेक्ट्रिकल सेफ्टी अँड लास्टली ड्यू टू शॉर्ट सर्किट, ओके, कोणतेही विद्युताची सुरक्षितता तिथे वापरण्यात येत नसतात,
ओके दुर्लक्षितपणामुळे, ठीक आहे. आणि शेवटी काय होतं, शॉर्ट सर्किटमुळे तिथे आपल्याला इलेक्ट्रिक शॉक जो आहे तो होतो. बट युझिंग सेफ्टी मेजर्स, परंतु आपण सुरक्षिततेचे उपाय, मेजर्स म्हणजे उपाय जर तिथे वापरले, द इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट कॅन बी अवॉइडेड. विद्युत अपघात आपण काय करू शकतो, थांबवू शकतो, टाळू शकतो. फर्स्ट आहे, फर्स्ट टर्म आहे सेफ्टी. सेफ्टी म्हणजे सुरक्षितता म्हणजे काय, पहा. एनी मेथड ऑर टेक्निक, कोणतीही पद्धत किंवा तंत्र किंवा प्रोसेस विच कॅन बी मिनिमाइज, जो की कमी करू शकतो अनवॉन्टेड इव्हेंट्स, ओके, नको असलेले क्षण ऑर ॲक्सिडेंट्स किंवा अपघात इज कॉल्ड ॲज सेफ्टी. ओके, सेफ्टी म्हणजेच काय, नको असलेले क्षण किंवा अपघात, ओके, त्या कमी करण्याच्या पद्धती किंवा कोणतेही तंत्र, याला आपण काय म्हणतो, सुरक्षितता. इंडस्ट्रीयल सेफ्टी, औद्योगिक सुरक्षितता इज मेनली कन्सर्न्ड विथ मिनिमायझिंग हजार्ड्स. ओके, विथ औद्योगिक सुरक्षितता जी आहे ती महत्त्वाचे जे धोके आहेत मिनिमायझिंग, ते मिनिमाइज करण्याशी संबंधित आहेत. ओके, हजार्ड्स इन द इंडस्ट्रीज. सेकंड टर्म आहे हजार्ड्स. हजार्ड म्हणजे धोके. हजार्ड इज अ पोटेन्शियल कंडिशन. ओके, संभाव्य स्थिती जी आहे ही, हजार्ड म्हणजे धोका म्हणजे एक संभाव्य स्थिती आहे, अ वेटिंग टू बी कन्वर्टेड इन टू अन अनवॉन्टेड इव्हेंट ऑर ॲक्सिडेंट. ओके, जो की तो वाट पाहत असतो अनवॉन्टेड क्षणासाठी किंवा अपघातासाठी, त्याला आपण म्हणतो धोका. वेन द इन्सुलेशन ऑन लाईव्ह कंडक्टर, ओके, लाईव्ह कंडक्टरवरचा जो इन्सुलेशन आहे, आवरण आहे, इज वर्न आउट, म्हणजे तो झिजलेला आहे, ठीक आहे, खराब झालेला आहे, वर्न आउट ऑर बिकम्स वीक, ठीक आहे. देन शॉर्ट सर्किट टेक्स प्लेस, मग अशा वेळी तिथे शॉर्ट सर्किट होतो. हीट इज प्रोड्यूस्ड, उष्णता तयार होते. फायर टेक्स प्लेस, मग तिथे आग तयार होते, रिझल्टिंग इन टू इलेक्ट्रिक हजार्ड्स. ओके, याचा जो परिणाम आहे तो काय होतो, इलेक्ट्रिक विद्युत धोक्यामध्ये होतो. ॲक्सिडेंट्स, ॲक्सिडेंट म्हणजे अपघात. अँड अनवॉन्टेड इव्हेंट, नको असलेले क्षण, विच कांट बी अँटिसिपेटेड. ओके, विच कांट बी अँटिसिपेटेड. अँटिसिपेटेड म्हणजे जो की अपेक्षित नसलेला. इन ॲडव्हान्स मे बी टर्म्ड ॲज ॲक्सिडेंट. इट इज ऑलवेज अ सडन प्रोसेस अँड नॉट अ ग्रॅज्युअल वन. अपघात होणे ही एक अचानक झालेली प्रक्रिया आहे. ओके, ॲज पर फॅक्टरीज ॲक्ट 1948, अँड इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट हॅज बीन डिफाईन्ड ॲज अन ऑक्युरन्स इन अँड इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट कॉझिंग बॉडीली इंजुरी. ओके, मानवी शरीराला जे इंजुरी होतात टू अ पर्सन विच मेक्स हिम अनफिट, जे की त्याला अनफिट ठरवतात, ओके, अपात्र ठरवतात टू रिझ्यूम हिज ड्युटीज. ओके, पुन्हा त्याला त्या ड्युटीवरती रिझ्यूम होण्यास, म्हणजे ड्युटी सांभाळण्यास त्याला अपात्र ठरवतात इन दी नेक्स्ट 48 आवर्स. ओके, पुढील 48 तासांसाठी. यालाच आपण काय म्हणतो, ॲक्सिडेंट म्हणतो, ठीक आहे. इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स आर कॉज्ड ड्यू टू लॅक ऑफ अर्थिंग, ठीक आहे. विद्युत अपघात जे आहेत ते अर्थिंगच्या कमतरतेमुळे, निग्लिजन्स ड्युरिंग वर्क, काम करताना दुर्लक्षितपणामुळे, निष्काळजीपणामुळे, नो यूज ऑफ सेफ्टी डिव्हायसेस, ओके, सुरक्षिततेचे डिव्हायसेस न वापरल्यामुळे, ओव्हर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आपण ज्याला म्हणतो, वर्किंग ऑन लाईव्ह वायर्स, अशा पद्धतीमुळे ॲक्सिडेंट घडतो. ॲक्सिडेंट होण्यापाठीमागे ही कारणे आहेत. ओके, सिलेबस टॉपिक 1.1.1, डेफिनेशन ऑफ टर्मिनॉलॉजी यूज इन द सेफ्टी, ठीक आहे. डिफाईन फॉलोइंग टर्म विथ रिस्पेक्ट टू इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट, सेफ्टी, हजार्ड्स, ॲक्सिडेंट, अकाउंटेबिलिटी, ठीक आहे. हा प्रश्न विंटर 2012 परीक्षेमध्ये विचारला होता. मेजर ॲक्सिडेंट हजार्ड्स, मेजर म्हणजे मोठे, ॲक्सिडेंट म्हणजे अपघात, हजार्ड्स म्हणजे धोके. द मेजर ॲक्सिडेंट हजार्ड्स इज वन इन विच पर्सन कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ मशिनरी इक्विपमेंट गेट सिवर शॉक, अतितीव्रतेचा धक्का त्याला तिथे त्यावेळी बसतो, मे रिझल्ट इन टू डेथ ऑफ अ पर्सन इन अ कॉन्टॅक्ट. ओके, मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू पण होतो. सच मिशॅप ॲक्युअर्स, असे काही जे अपघात आहेत, मिशॅप म्हणजे अपघात, ॲक्युअर्स व्हाईल आयर्निंग क्लॉथ्स, ठीक आहे, म्हणजे इस्त्री करतो आपण, कपड्यांना इस्त्री करायला करत असतो, विथ अ स्टीम आयर्न, ओके, वाफेवरची जी इस्त्री आहे, द वॉटर मे कम्स इन कॉन्टॅक्ट विथ हीटिंग इलेमेंट. मग अशा वेळी पाणी हे हीटिंग इलेमेंटच्या संपर्कात येतात, अँड लिकेज करंट मे फ्लो, आणि लिकेज करंट फ्लो प्रवाहित व्हायला सुरू होतो. द लिकेज करंट मे एंटर इन टू द पर्सन बॉडी हु ऑपरेट्स द आयर्न, जो इस्त्री चालवत आहे त्या पर्सनच्या शरीरामध्ये ते लिकेज करंट काय होतो, एंटर होतो, प्रवेशित होतो, अँड
इफ अर्थिंग इज नॉट प्रोवाइडेड, आणि त्यावेळी अशा वेळी अर्थिंग जर प्रोवाइडेड नसेल, ओके, प्रॉपरली योग्य त्या रीतीने अर्थिंग जर प्रोवाइडेड नसेल तर द पर्सन रिसीव्स इलेक्ट्रिक शॉक मोस्ट ऑफ द मेजर ॲक्सिडेंट्स. ठीक आहे, मग तो व्यक्ती काय करतो, विद्युत धक्का त्याला बसतो. मोस्ट ऑफ द मेजर ॲक्सिडेंट हजार्ड्स, ओके, बहुतांश मोठा अपघात जे आहेत ते धोके आहेत, आर ड्यू टू नो अर्थिंग कनेक्शन, ओके, जे की अर्थिंग कनेक्शन नसल्यामुळे होतात, फॉल्टी अर्थमुळे होतात, वर्किंग ऑन लाईव मेन्सवरती काम करताना मोठे असे धोके तिथे तयार होतात. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जबाबदारी. ठीक आहे, वेन इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट टेक्स प्लेस देअर इज पॉसिबिलिटी ऑफ डेथ, ज्यावेळी विद्युत अपघात होतो त्यावेळी तिथं तिथं डेथ होण्याची, मृत्यू होण्याची जास्त पॉसिबिलिटी असते. डॅमेज टू द ऑर्गन्स, अवयवांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. द रिलेटिव्ज ऑफ विक्टीम, जो बळी गेलेला आहे त्याचे नातेवाईक, वन टू फायनान्शियल कॉम्पन्सेशन, ओके, त्यांना आर्थिक नुकसान भरपाईची गरज असते. हिअर इट इज ऑलवेज सीन, इथे बहुतांश असं पाहण्यात येतं की हू इज रिस्पॉन्सिबल, कोण याला जबाबदार असेल फॉर दिस ॲक्सिडेंट, या अपघातासाठी कोण जबाबदार असेल. द मीनिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इज हू इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्सिडेंट, ओके, म्हणजेच काय, तर जबाबदारीचा अर्थ असा होतो की जो या अपघातासाठी कारणीभूत आहे. हु वॉज इनचार्ज ऑफ दॅट वर्क, कोण इनचार्ज होता त्या कामाचा. वेअर द ॲक्सिडेंट टू प्लेक्स, की जिथं ॲक्सिडेंट घडला आहे. लास्टली इन सच केसेस, ओके, अशा काही केसेसमध्ये द रिस्पॉन्सिबल पर्सन हॅज पे कॉम्पेन्सेशन, ओके, जो कोणी कारणीभूत व्यक्ती असेल त्याने नुकसान भरपाई तिथे दिली पाहिजे. सच ॲक्ट थ्रू लॉ ऑफ कोर्ट्स, ओके, कायद्यानुसार. इफ नॉट, जर तसं नसेल, ही मे बी इम्प्रिसन्ड, ओके, ही मे बी त्याला मग तिथे तुरुंगवास होऊ शकतो. PWD, इलेक्ट्रिक PWD पर्टिक्युलरली इन्स्पेक्शन विंग ॲक्ट्स ॲज इम्पार्शियल थर्ड पार्टी टू फिक्स अप द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये PWD इलेक्ट्रिकलची पर्टिक्युलरली म्हणजे मुख्यत्वे इन्स्पेक्शन करते, चाचणी करते. विंग ॲक्ट्स ॲज इम्पार्शियल थर्ड पार्टी टू फिक्स अप द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. अथॉरिटी म्हणजे जबाबदारी, सॉरी, अथॉरिटी म्हणजे अधिकार. द पर्सन हू इज ऑथोराइज्ड, ओके, द पर्सन हू इज ऑथोराइज्ड, असा व्यक्ती की ज्याच्याकडे अधिकार आहेत फॉर एक्झिक्युशन ऑफ वर्क, कामाचं एक्झिक्युशन करण्यासाठी, इज कॉल्ड अथॉरिटी, ओके, ज्याच्याकडे कामाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार आहे त्याला आपण अथॉरिटी म्हणतो, अधिकारी म्हणतो. द इलेक्ट्रिशियन अँड स्टाफ मस्ट ओबे, ओके, जो जे इलेक्ट्रिशियन आहेत किंवा जे स्टाफ्स आहेत, मस्ट ओबे, त्यांनी आज्ञा पाळली पाहिजे द ऑर्डर्स इन्स्ट्रक्शन्स ऑफ ऑथॉरिटी, ओके, जो अधिकार आहे त्याचे त्यांनी काय केले पाहिजेत, ऑर्डर्स इन्स्ट्रक्शन त्यांची आज्ञा पाळली पाहिजे. इफ द इलेक्ट्रिशियन ॲट दिस ओन वर्क्स, जर तिथे इलेक्ट्रिकल स्वतःच्या कामातच असेल, ऑन लाईव्ह लाईन, अँड गेट्स फेटल शॉक, आणि त्याला तिथं शॉक जर बसेल, ओके, अँड गेट्स फेटल शॉक, जर त्याला तिथे विद्युत धक्का जर बसला, ही हिमसेल्फ, तो त्याच्या स्वतःविषयी काय असेल तिथे, ही इज हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दिस ॲक्ट, ओके, ठीक आहे, मग तो त्या कायद्यासाठी स्वतःच तिथे जबाबदार असेल. अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी. अकाउंटेबिलिटी, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ए पर्सन, ही एका व्यक्तीची जबाबदारी आहे, फॉर अ पर्टिक्युलर वर्क ही इज कॅरिंग, एक ठराविक काम त्यानं कॅरी केलं पाहिजे. ही इज अन्सरेबल अँड पनिशेबल फॉर दिस फेल्युअर, फॉल्ट इन द वर्क ही इज कॅरिंग ड्यू टू प्रायव्हेटायझेशन द अकाउंटेबिलिटी हॅज इन्क्रीज, ओके, प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी जी आहे ती वाढलेली आहे. अकाउंटेबिलिटी इन्क्लूड्स टाईम पिरियड, ओके, अकाउंटेबिलिटीमध्ये जो काळ आहे, वेळ काळ, क्वालिटी मिस्टेक्स, ओके, क्वालिटी म्हणजे दर्जा, मिस्टेक्स म्हणजे चूक, इन द एनी वर्क असाइनड टू हिम, ओके. मॉनिटरिंग म्हणजे देखरेख. मॉनिटरिंग इज डन बाय सुपरवायझर्स, इट रिलेट्स विथ वर्क कॅरीड आउट बाय हिज स्टाफ. मॉनिटरिंग म्हणजे काय, देखरेख इज डन बाय सुपरवायझर्स, जी की सुपरवायझरद्वारा केली जाते. इट रिलेट्स विथ वर्क कॅरीड आउट बाय हिज स्टाफ. द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन PWD इलेक्ट्रिक और महावितरण मॉनिटर्स द वर्क
carried by the staff and gives the suggestions in connection with electrical work. ओके अशा पद्धतीने पी डब्ल्यू डी इलेक्ट्रिकल जे आहे किंवा महावितरण जे आहे ती देखरेख करत असते वर्क कॅरीड बाय स्टाफ. ओके त्यांच्या स्टाफद्वारे जे काम कॅरी होत आहे तिथे सुरू होत आहे. ओके त्या कामावरती पी डब्ल्यू डी इलेक्ट्रिक महावितरण मॉनिटरिंग करत असते. त्याचबरोबर इवन जरी द मॉनिटरिंग ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इज डन फॉर मेंटेनन्स, मॉनिटरिंग मीन्स कीपिंग कंटिन्युअस वॉच. मॉनिटरिंग म्हणजे सतत त्या कामावरती लक्ष ठेवणे और ऑब्जर्वेशन विथ रिमिडियल मेजर्स. ओके ऑब्जर्वेशन विथ रिमिडियल, रिमिडियल म्हणजे उपचारात्मक उपायानुसार त्याच्यावरती तिथं लक्ष ठेवणे. एम एस बी टी इज ऑल्सो कॅरिंग अकॅडमिक मॉनिटरिंग. सिलेबस टॉपिक 1.1.2 इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट्स विद्युत अपघात मीनिंग अँड रिझन्स. ओके त्याचा अर्थ आणि कारणे पहा. व्हॉट इज कॉजेस ऑफ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स, मीनिंग ऑफ इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट्स. ओके विद्युत अपघात म्हणजे काय ते पहिला पाहून घेऊया. अननोनली म्हणजे न कळत ऑर बाय मिस्टेक म्हणजे बाय चुकून, ओवर कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासाने, अनफोर्सिन. ओके अनफोर्सिन म्हणजे आकस्मित, आकस्मित असं काहीतरी घडतं. अ पर्सन मे टच अ लाईव पार्ट अँड करंट पासेस थ्रू हिज बॉडी अँड गेट अ शॉक कॅन बी टर्म्ड ॲज इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट. ओके म्हणजेच पहा अननोईंगली म्हणजे न कळत चुकून किंवा अति आत्मविश्वासाने, अनफोर्सिन म्हणजेच काय आकस्मित असं काही घटना घडते की एक पर्सन लाईव वायरला टच करतो आणि त्याच्या बॉडीमधून करंट पास होतो. ओके ह्या घटनेला आपण काय म्हणतो, टर्म्ड ॲज इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट विच मे रिझल्ट्स बॉडी इंजुरी. ओके त्याचा परिणाम मग बॉडी इंजुरीवरती होतो, बर्निंग ऑफ पार्ट्स ऑफ बॉडी, काही शरीराचा भाग जळतो और डेथ किंवा त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो, इज टर्म्ड ॲज इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट. ओके रिझन्स ऑफ ॲक्सिडेंट्स, अपघात होण्यापाठीमागचे कारणे कोणते आहेत. ॲक्सिडेंट्स कॅन ऑल्सो बी टू द सिस्टम सच एज शॉर्ट सर्किट, सिव्हिअर लिकेज करंट. ओके ठीक आहे शॉर्ट सर्किटमुळे किंवा अति लिकेज करंट जे आहेत ते त्याच्यामुळे सुद्धा तो एक कारण असू शकतो. ब्रेकिंग ऑफ लाईव्ह कंडक्टर्स, ओके चालू कंडक्टर, चालू तार, विद्युत तार जे आहे ती ब्रेक होणे, तुटणे. ऑन अदर कंडक्टर, दुसऱ्या कंडक्टरवरती जाऊन पडणे. किंवा ऑन अर्थ वायर, अर्थ वायरवरती जाऊन पडणे. ऑन ॲनिमल्स किंवा जे जनावर आहेत त्यांच्यावरती जाऊन पडणे. ह्युमन बिईंग्स किंवा मानवी जिथं आहेत तिथे सुद्धा असे तार पडू शकतात. ॲक्सिडेंट्स मे बी ड्यू टू निग्लिजन्स, अपघात जे आहेत ते निग्लिजन्समुळे, दुर्लक्षपणामुळे. इन मेंटेनन्स ऑपरेशन, ओके देखभालीचं जिथं ऑपरेशन चालू असतं तिथं दुर्लक्षपणामुळे सुद्धा अपघात होऊ शकतो. ओव्हरलोडिंग, वॉटर लिकेज एट्सेट्रा. ॲक्सिडेंट्स मे बी ड्यू टू इन्फेरियर मटेरियल यूज द ॲक्सिडेंट मे बी ड्यू टू इन्फेरियर मटेरियल्स यूज्ड बाय द मॅन्युफॅक्चरर्स अँड विदाऊट गेटिंग सर्टिफिकेट ऑफ इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ISI. ओके व्हॉट इज ISI प्रोसिजर, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, भारतीय मापदंडाची जी संस्था आहेत इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट्स. ओके त्यांची प्रोसिजर काय पहा. वेन द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड केबल आर नॉट अप्रूव्ड डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरर, द इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन ISS आर द मेन गायडिंग. ओके ठीक आहे ते मेन गायडिंग मार्गदर्शक पुस्तिका ते तयार करतात फॉर द मॅन्युफॅक्चरर ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड देअर आफ्टर अप्रुव्हल सील, आणि त्यानंतरच तिथे अप्रुव्हलचं सील दिलं जातं ऑफ ISI इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट, भारतीय मापदंडाचे संस्था. इज मोस्ट इसेन्शियल, हे अतिशय गरजेचं आहे टू एस्टॅब्लिश इट्स क्रेडिबिलिटी. ओके त्याची विश्वसनीयता तिथे स्थापित करण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे, इसेन्शियल आहे. सच स्पेसिफिकेशन्स नॉट ओनली include all important regulations governing the design, construction and manufacture of the equipment but also testing procedure, परंतु तिथे तपासणीची जे पद्धती आहेत इज टू बी अडॉप्टेड, हे सुद्धा तिथे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटद्वारा बुकलेट, मार्गदर्शिका जी आहे, मार्गदर्शिका पुस्तिका जी आहे त्याच्याद्वारे तिथे एस्टॅब्लिश केलं जातं, स्थापित केलं जातं आणि तिथे क्रेडिबिलिटी दिली जाते, विश्वसनीयता दिली जाते. द इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर्ड टू दिस स्पेसिफिकेशन कॅन बी डिपेंडंट अपॉन टू गिव्ह सेफ अँड सॅटिस्फॅक्टरी सर्व्हिसेस. ओके ॲक्सिडेंट्स मे ऑल्सो हॅपन ड्यू टू वन ऑर मोर ऑफ द रिझन्स गिवन बिलो, इम्प्रॉपर टूल्स,
okay, protective device not used or provided, lack of proper instructions, lack म्हणजे कमतरता, ओके, योग्य त्या सूचनांचं कमतरता और सुपरविजन, इंस्ट्रक्शन नॉट बीन ऑब्झर्व्ड फेथफुली, ज्या काही सूचना आहेत त्या फेथफुली म्हणजे विश्वासाने हाताळल्या गेल्या नसल्यामुळे, ओवर कॉन्फिडन्स, अति आत्मविश्वास, मेंटल अँड फिजिकल कंडिशन ऑफ एम्प्लॉय, मानसिक आणि शारीरिक परिस्थिती कामगाराची, ओके, पुअर जजमेंट, मेकॅनिकल इनॅबिलिटी, इनॅबिलिटी म्हणजे असमर्थता, ऑफ डुईंग थिंग्स अँड फेल्युअर टू थिंक, निग्लिजन्स म्हणजे दुर्लक्षितपणा, अँड केअरलेसनेस, निष्काळजीपणा ऑफ अदर पर्सन्स. ठीक आहे, सिलेबस टॉपिक 1.1.3, हाऊ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स कॅन बी अवॉइडेड, विद्युत अपघात जे आहे ते कोणकोणत्या पद्धतीने आपण अवॉइड करू शकतो, टाळू शकतो. समर 2016 MSBT परीक्षेमध्ये ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारला होता, हाऊ विल यू प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स. द इक्विपमेंट इन्स्टॉल्ड शूड बी यूज्ड प्रॉपरली, जे उपकरण आहे इन्स्टॉल केलेलं आहे त्याला आपण योग्य त्या रीतीने वापरलं पाहिजे. द इन्स्ट्रक्शन्स ऑफ सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन शाल बी फॉलोड प्रॉपरली, ज्या काही ऑपरेशनबद्दलच्या कार्यसिद्धांताबद्दलच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, सूचना आहेत, त्यांचा सिक्वेन्स जो आहे त्या पद्धतीने त्यांना प्रॉपरली काय केलं पाहिजे, तिथं वापरलं गेलं पाहिजे. मशीन शाल नेवर मिसहँडल, ओके, कोणतीही मशीन कधीही, ओके, नेवर म्हणजे कधीही मिसहँडल केलं नाही पाहिजे, ऑर अ पर्सन हू डोंट नो मशीन शाल नॉट बी अलाउड टू स्टार्ट ऑपरेट द मशीन, ओके. इन्स्टॉलेशन ऑफ द मशीन शाल बी ॲज पर द गाईडलाईन्स प्रोव्हाइडेड बाय द मॅन्युफॅक्चर अँड रेट कॉन्ट्रॅक्ट फॉर मेंटेनन्स शाल बी गिवन टू द कॉम्पेटंट एजन्सी. पिरियडिकल इन्स्पेक्शन शाल बी कॅरीड आउट बाय क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स्ड इंजिनियर अँड स्किल्ड टेक्निशियन्स. रिपेअर रिप्लेसमेंट सजेस्टेड बाय द एक्सपर्ट इंजिनियर शाल बी डन इमिजिएटली विदाउट डिले. फॉर ओवरहेड इलेक्ट्रिक लाईन्स पिरियडिक पॅट्रोलिंग मस्ट बी डन टू इन्स्पेक्ट द लाईन्स, फॉल्टी पार्ट्स मस्ट बी रिप्लेस्ड, ओके. काही ठराविक काळानंतर ओवरहेड लाईन्सची पेट्रोलिंग तिथे केलं पाहिजे. मस्ट बी डन टू इन्स्पेक्ट द लाईन्स, ओके, लाईन्सच्या चाचणीसाठी फॉल्टी पार्ट्स, मग त्याच्यामध्ये जे फॉल्टी पार्ट्स असतील त्यांचं रिप्लेसमेंटसुद्धा केलं पाहिजे. ॲज पर द मेंटेनन्स शेड्यूल देखभालीच्या वेळापत्रकानुसार द मेंटेनन्स वर्क मस्ट बी अटेंडेड टू, ओके, देखभालीचा जो काम आहे ते तिथं अटेंड झालं पाहिजे. इन एमर्जन्सी केसेस प्रायोर टू लाईकली फॉल्ट, ओके, म्हणजेच एमर्जन्सीच्या केसेसमध्ये शक्यतो फॉल्टी केसेसमध्ये द सिस्टम शुड बी ब्रेकडाऊन अँड मेंटेनन्स वर्क शॅल बी कॅरीड आउट. अर्थिंग मस्ट बी चेकड पिरियडिकली, ओके, काळानुसार अर्थिंग तिथे चेक केलं पाहिजे. इन्सुलेशन रेजिस्टन्स मस्ट बी मेजर्ड ॲज पर द मेंटेनन्स शेड्यूल, देखभालीच्या वेळापत्रकानुसार आवरणाचा जो रोधक आहे तोसुद्धा तिथे मोजला गेला पाहिजे. नेक्स्ट जो आहे ट्वेल्थ नंबर, इलेक्ट्रिशियन वायरमॅन लाईनमॅन शॅल यूज अर्थ रॉड्स रबर ग्लोव्ज इन्सुलेटेड हँडल प्लायर्स वुडन स्टेअर एटसेट्रा इन्स्टेड ऑफ ए वर्क टू बी अलॉटेड टू अ सिंगल पर्सन ऑन इलेक्ट्रिक लाईन्स आउटसाइड टू पर्सन्स टू बी डिप्युटेड फॉर द वर्क, ओके. शट डाऊन द लाईन चार्जिंग प्रोसिजर शॅल बी डन बाय रिटर्न वॉरंट्स, ओके. तो सेक्शन 1.4.7 दिलेला आहे, शटडाऊन करण्याची जी प्रोसिजर आहे रिटर्नमध्ये, ओके. सिलेबस टॉपिक 1.1.4 प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय एव्हरी हाऊस होल्डर युझिंग इलेक्ट्रिसिटी फॉर डोमेस्टिक पर्पज अँड फॉर डोमेस्टिक अप्लायन्सेस. ठीक आहे, प्रिकॉशन्स म्हणजे काळजी घेतली पाहिजे, टू बी टेकन बाय एव्हरी हाऊस होल्डर्स युझिंग इलेक्ट्रिसिटी, जे घरगुती विद्युत वापरतात त्या प्रत्येकाने तिथे काळजी कोणती घेतली पाहिजे, फॉर डोमेस्टिक पर्पज घरगुती कारणांसाठी अँड फॉर डोमेस्टिक अप्लायन्सेस आणि घरगुती उपकरणांसाठी. फर्स्ट आहे गेट चेकड द हाऊस वायरिंग, ओके, घरगुती वायरिंग तिथे चेक केली पाहिजे. फिटिंग बाय क्वालिफाईड इलेक्ट्रिशियन पिरियडिकली वन्स इन अ इयर, वर्षातून एकदा तिथे क्वालिफाईड म्हणजे जो शिक्षित इलेक्ट्रिशियन आहे त्याच्याकडून तिथे चेक केली पाहिजे.
फ्रॉम द इलेक्ट्रिशियन गेट चेक्ड. इलेक्ट्रिशियनकडून कोणकोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत पहा. साऊंडनेस, ओके, साऊंडनेस ऑफ इन्सुलेशन ऑफ वायरिंग वर्क, साऊंडनेस ऑफ अर्थिंग. साऊंडनेसचा अर्थ इथं आपण घेऊया टिकाऊपणा, ठीक आहे. इन्सुलेशन ऑफ वायरिंग वर्क, साऊंडनेस ऑफ अर्थिंग, अर्थिंगचा टिकाऊपणा, करेक्ट ऑफ साईज ऑफ फ्युजेस MCBs. इफ ॲडिशनल पॉईंट्स आर ट्यूब इनकॉर्पोरेटेड, गेट इट डन बाय अथॉरिटी. स्विच, स्विचेस इन फेज वायर अँड नॉट इन न्यूट्रल वायर, ह्या गोष्टी प्रॉपर इलेक्ट्रिशियनकडून चेक करून घेतल्या पाहिजेत, ओके. थर्ड वन जो आहे पहा, द इक्विपमेंट परचेस्ड शुड हॅव प्रिफरेबली बेकलाईट. बेकलाईट म्हणजे एक विद्युत विरोधक प्लास्टिक पदार्थ जो असतो, ठीक आहे, ऑर अदर इन्सुलेटिंग बॉडी, किंवा दुसरी कोणतीही आवरणात्मक बॉडी जी आहे तिथे ती असली पाहिजे. इफ यू मस्ट परचेस्ड वन विथ अ मेटॅलिक बॉडी, जर का तुम्ही मेटॅलिक बॉडीचे जे इक्विपमेंट आहे ते जर खरेदी केलं तर सी टू इट दॅट इट इज कनेक्टेड टू अ 3-pin plug, ओके. मग हे पहा की तिथं तो 3-pin plugला कनेक्ट केलेला आहे थ्रू अ 3-core cable, ओके. 3-core cableच्या माध्यमातून. द थर्ड वायर दॅट इज अर्थ वायर इज मस्ट इसेन्शियल टू ड्रेन अवे फॉल्टी ऑर लिकेज करंट टू अर्थ, ठीक आहे. जी थर्ड वायर जी आहे अर्थची ती गरजेची आहे टू ड्रेन अवे फॉल्टी, ठीक आहे, म्हणजे फॉल्टी करंटला किंवा लिकेज करंटला अर्थकडे नेण्यासाठी ती गरजेची आहे. नेवर हँडल एनी इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस विथ वेट हँड्स, ओके. ओल्या हाताने कोणतेही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हाताळू नका ऑर स्टँडिंग ऑन अ सेट फ्लोअर, ओके, किंवा सेट फ्लोअरवरती थांबून. नॉट इवन टू रिप्लेस अ फ्यूज लॅम्प. डू नॉट हॅव एनी इलेक्ट्रिकल डिव्हायसेस विद इन रीच ऑफ वेट सिच्युएशन. पुट द स्विच ऑफ अँड देन पुल आउट द प्लग वेन यू हॅव फिनिश्ड वर्क ऑन पोर्टेबल अप्लायन्सेस. मेक इट अ जनरल हॅबिट, एक सामान्य सवय लावून घ्या, ऑफ युझिंग अन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस स्टँडिंग ऑन अ वुडन प्लांक, ओके. लाकडी फळ्यावरती, लाकडी दांडक्यावरती थांबून इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हाताळण्याचा प्रयत्न करा ऑर रबर मॅट, किंवा रबर मॅटवरती थांबून. लेट एव्हरी वन नोज अबाउट द लोकेशन ऑफ मेन स्विच, सो दॅट प्रत्येकाला मेन स्विचचं लोकेशन माहीत असलं पाहिजे. सो दॅट इट कॅन बी स्विच्ड ऑफ, जो की तो स्विच ऑफ केला गेला पाहिजे बाय एनी वन ॲट वन्स इन एनी एमर्जन्सी, ओके. एज्युकेट युअर चिल्ड्रन, तुमच्या मुलांना पाल्यांना शिकवा अबाउट डेंजर ऑफ इलेक्ट्रिसिटी, विद्युत धोक्याविषयी. अँड स्टॉप देन फुलिंग अराउंड विथ लाईट स्विचेस अँड सॉकेट्स. टेल देम नॉट टू प्ले अराउंड इलेक्ट्रिक पोस्ट अँड स्टे वायर्स इन दी स्ट्रीट, ओके. त्यांना सांगा की जे स्ट्रीटवरती जे स्टे वायर्स आहेत इलेक्ट्रिक पोलचे, इलेक्ट्रिक पोलपासून एक निघालेली वायर असते सपोर्टिव्ह तार, त्याला आपण स्टे वायर म्हणतो, तिथे खेळायला देऊ नका लहान मुलांना. इन्स्पेक्ट द फ्लेक्झिबल कॉर्ड्स. फ्लेक्झिबल कॉर्ड जे आहेत त्यांची चाचणी करा ऑफ पोर्टेबल अप्लायन्सेस, विद्युत जे उपकरणे आहेत त्यांचे. एव्हरी नाव अँड देन स्पेशली ॲट द केबल एंड्स अँड डोंट हेजिटेट. तिथे संकोचपणा करू नका टू रिन्यू, तो बदलण्यासाठी. द कॉर्ड्स बिफोर दे आर टू बॅड, जर ते कॉर्ड्स अतिशय म्हणजे असं वापरण्यायोग्य नसतील तर, ठीक आहे. ऑर्डिनरी ट्विन फ्लेक्झिबल कॉर्ड शुड नॉट बी यूज्ड, ठीक आहे. जे आता ऑर्डिनरी ट्विन फ्लेक्झिबल कॉर्ड्स आहेत ते तिथं वापरू नका. यूज्ड वेअर इट इज एक्सपोज टू मॉइश्चर, ओके. इफ पॉसिबल यूज फ्लेक्सिबल CTS or PVC insulated and sheathed cable in preference to flexible rubber insulated silk cords for feeding portable appliances. Always avoid using adapters to connect several appliances to one outlet. 8th number jo ahe, if on your own you work on fault finding, repairs, etc., know the following things first and then start work. The touching neutral conductor while standing on ground that is in direct contact with earth feels no shock while switch is on or off. ठीक है. Man touching phase wire or live pole while in direct contact with earth that is standing on the ground barefoot. Barefoot receives shock when switch is on but not with switch off.
अशा वेळी त्या व्यक्तीला तिथे काय होऊ शकतो, शॉक तिथे मिळू शकतो. मॅन टचिंग फेस वायर्स ऑर लाईव्ह वायर व्हाईल इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ अर्थ विथ स्विच इन न्यूट्रल रिसीव्ह शॉक वेदर स्विच इज ऑन ऑर ऑफ. मॅन टचिंग फेस वायर ऑर लाईव्ह वायर व्हाईल इन्सुलेटेड फ्रॉम अर्थ थ्रू ड्राय वुडन ब्लॉक इन दिस केस रिसीव्ह नो शॉक विथ स्विच आयदर ऑन ऑर ऑफ. ओके, सेफ्टी साइन्स अँड सिम्बॉल्स यूज इन इंडस्ट्रीज. सुरक्षेचे जे चिन्ह जे आहेत औद्योगिक क्षेत्रात किंवा एखाद्या इंडस्ट्रीजमध्ये ते कोणकोणते असतात पहा. द सेफ वर्किंग प्रोसिजर इन्क्लूड्स सेफ्टी प्रिकॉशन्स ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ वर्क अँड शाल द साईट शाल बी केप्ट सेफ इवन आफ्टर वर्किंग हावर्स आर ओवर. ऑल द सेफ्टी गिअर्स शुड बी वर ओवर बाय द वर्किंग पर्सन्स. ओके, ऑल द सेफ्टी गिअर्स शुड बी ओवर. ओवर म्हणजे परिधान केले गेले असले पाहिजेत बाय द वर्किंग पर्सन अँड द इक्विपमेंट मस्ट बी हँडल्ड इन करेक्ट वे. ओके, द इन्स्ट्रक्शन्स इन सिम्पल फॉर्म प्ले अ क्रुशियल रोल. ओके, निर्णयात्मक भूमिका तिथं होते इन्स्ट्रक्शन्स. ओके, इन सच केसेस अशा काही केसेसमध्ये बट द टाईम रिक्वायर्ड टू गो थ्रू नेक्स्ट मटेरियल इज मोअर. ड्युरिंग एमर्जन्सी द टाईम रिक्वायर्ड टू रिॲक्ट इज व्हेरी लेस. सो सेफ्टी साईन प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अशा वेळी तिथे सेफ्टी साईन जे आहेत ते तिथं महत्त्वाचं काम करतात. द रिक्वायरमेंट ऑफ सेफ्टी साईन आर एज बिलोज. इट शुड बी इल्युस्ट्रेटिव, दॅट इज अ पर्सन मस्ट अंडरस्टँड इट्स मीनिंग इझिली. ओके, ठीक आहे. इट शुड कन्वे द इन्स्ट्रक्शन इझिली. ओके, तो तिथं एक सूचना जी आहे ती व्यक्त करू शकतो इझिली. इट शुड बी पिक्टोग्राफिकली. ओके, तो चित्रात असला पाहिजे सो दॅट इट इज इझिली अंडरस्टूड बाय ऑल पर्सन्स. समटाईम टेक्स्ट इज टू बी यूज्ड. द टेक्स्ट यूज्ड शुड बी इझी टू रीड अँड अंडरस्टँड. प्रिफरेबली इट शुड बी इन लोकल लँग्वेज. बाय सीईंग सेफ्टी साईन द पर्सन शुड बी इन अ पोझिशन टू इनिशिएट इमिजिएट ॲक्शन. कलर कोड्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन कन्वेईंग अ मेसेज रिगार्डिंग सेफ्टी. इच सेफ्टी कलर हॅज अ स्पेसिफिक मीनिंग. द कलर ऑफ द साईन स्पेसिफाईज द नेचर ऑफ द साईन. रेड साईन आर प्रोहिबिटिव. ओके, प्रतिबंधात्मक हा रेड सिम्बॉल असतो. ब्ल्यू साईन्स आर मॅन्डेटरी. ब्ल्यू साईन तिथे गरजेचा असतो. येलो साईन्स आर वॉर्निंग. ओके, पिवळी जी साईन आहे ती वॉर्निंगची आहे. ग्रीन इज यूज्ड टू सेफ कंडिशन अँड फर्स्ट एड साईन. हिरवा जो कलर आहे तो सेफ कंडिशन आणि फर्स्ट एड साईनसाठी वापरण्यात येतो. ठीक आहे. फॉलोइंग टेबल गिव्ज सम इंडस्ट्रियल सेफ्टी साईन्स अँड देअर मीनिंग. खालील टेबल जो आहे तो काही सम इंडस्ट्रियल सेफ्टी साईन्स आणि त्यांचा अर्थ सांगतो. अशा पद्धतीचा जो सिम्बॉल आहे तो वॉर्निंग साईन आहे. अ साईन गिविंग वॉर्निंग, इशारा देतो ऑफ ए हजार्ड्स ऑर डेंजर्स. ठीक आहे. ओव्हरहेड लोड. देअर इज अ मटेरियल हँडलिंग गोईंग ऑन बाय क्रेन ओव्हरहेड. अशा पद्धतीचं ज्यावेळी सिम्बॉल दिसेल त्यावेळी तिथे एखादं मटेरियल क्रेनद्वारा ओव्हरहेड हँडल केलं जात आहे असा त्याचा अर्थ होतो. असा ज्यावेळी सिम्बॉल असेल त्रिकोणात. देअर इज अ ऑब्स्टॅकल्स इन द वे. ओके, काय मार्गात काहीतरी अडथळा आहे असा त्या चिन्हाचा अर्थ होतो. ठीक आहे. द मटेरियल इज फ्लॅमेबल. मटेरियल ज्वलनशील आहे. त्रिकोणामध्ये आगीचं जे चिन्ह आहे त्याचा अर्थ काय होतो? द मटेरियल इज फ्लॅमेबल. फ्लॅमेबल म्हणजे ज्वलनशील. डायरेक्शन साइन्स दिशा दर्शवणारे काही चिन्ह इथे दिलेले आहेत. यूज्ड फॉर रूट डिरेक्शन, मार्ग दाखवण्यासाठी हे दाखवलेले आहेत. रेज्ड प्लॅटफॉर्म ऑर हाईट रिस्ट्रिक्शन. ओके, रेज्ड प्लॅटफॉर्म म्हणजे अतिशय उंचावरती जे असतात किंवा हाईट रिस्ट्रिक्शन. ओके, उंच रोखण्यासाठी. एमर्जन्सी फायर एक्झिस्ट च्या वेळी असं चिन्ह आपल्याला तिथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर फर्स्ट एड फॅसिलिटी, प्रथमोपचाराच्या पेटीवरती असं आपल्याला अधिक चिन्हाचा एक चिन्ह पाहायला मिळेल. फायर एक्स्टिंग्विशर्स म्हणजे आग थांबवणारे यंत्र जिथे असतात त्या ठिकाणी चौकोनात असा तिथे एक यंत्र लावलेलं असतं त्याला आपण फायर एक्स्टिंग्विशर म्हणतो. फायर क्लासेस अँड देअर प्रिव्हेंशन. ओके, आगीचे वर्गीकरण आणि त्यांचे प्रतिबंध पहा. क्लास ए फायर्स. क्लास ए प्रकारामध्ये, क्लास ए वर्गीकरणामध्ये कोणकोणती आगी असतात? फायर इन्व्हॉल्विंग कंबस्टिबल मटेरियल. ओके, ह्या आगीमध्ये कंबस्टिबल मटेरियल असतात सच ॲज वूड, पेपर, क्लॉथ,
rubber, plastic requiring heat absorbing effect of water, water solutions. नेक्स्ट जो प्रकार आहे क्लास बी फायर, क्लास सी फायर्स, क्लास डी फायर्स. ओके, क्लास बी फायर मध्ये पहा, दिस टाइप ऑफ फायर इन्वॉल्व्स फ्लेमेबल और कंबस्टिबल लिक्विड्स, ग्रीसेस, पेट्रोलियम प्रोडक्ट्स एंड सिमिलर मटेरियल्स फॉर एक्सटिंक्शन. ब्लँकेटिंग इफेक्ट इज इसेन्शियल. तिथे ब्लँकेटिंग इफेक्ट हा वापरण्यात येतो. ठीक आहे, विच इन्वॉल्व्स क्लास सी फायर, विच इन्वॉल्व की ज्याच्यामध्ये इन्वॉल्व असतो फ्लॅमेबल गॅसेस, सबस्टान्सेस अंडर प्रेशर इन्क्लुडिंग लिक्विफाईड गॅसेस. हिअर इट इज नेसेसरी टू डायल्यूट द बर्निंग गॅसेस ॲट एव्हरी फास्ट रेट विथ अन इनर्ट गॅस, ड्राय केमिकल पावडर और कार्बन डायऑक्साइड. क्लास डी फायर्स, फायर इन्वॉल्विंग कंबस्टिबल मेटल्स सच ॲज सोडियम, मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम. दीज बर्निंग मेटल रिॲक्ट विथ वॉटर अँड वॉटर कंटेनिंग एजंट्स. दीज फायर रिक्वायर्स स्पेशल मीडिया टू एक्सटिंग्विश सच ॲज कार्बन डायऑक्साइड, स्पेशल ड्राय केमिकल्स पावडर. एक्सटिंग्विश म्हणजे कमी करणे, थमवणे. ओके, अशा पद्धतीने चार आगीचे प्रकार आपण पाहिले. क्लास ए फायर, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्वॉल्व असतात, ज्वलनशील पदार्थ कोणकोणते असतात, ओके, त्यांना विझवण्यासाठी काय प्रक्रिया आहे हे इथं दिलेलं आहे. क्लास बी, क्लास सी अँड क्लास डी. ओके, जो नेक्स्ट सिलॅबस टॉपिक आहे 1.3 आई ॲक्ट, इंडियन इलेक्ट्रिसिटी ॲक्ट, भारतीय विद्युत कायदा जो आहे तो आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा काय काय गोष्टी पाहिल्या. पाहू शकता युनिट नंबर 1 आपण स्टार्ट केला सेफ्टी अँड प्रिव्हेंशन ऑफ ॲक्सिडेंट्स. त्याच्यामध्ये सिलॅबस टॉपिक 1.1 कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक सेफ्टी, इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट, इट्स कॉजेस अँड प्रिव्हेंशन पाहिलं. ओके, त्याचबरोबर डेफिनेशन ऑफ टर्मॉनॉलॉजी यूज इन सेफ्टी पाहिली. ओके, त्याचबरोबर सिलॅबस टॉपिक 1.1.2 इलेक्ट्रिक ॲक्सिडेंट्स, त्याचा अर्थ आणि त्याची कारणे आपण याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे. 1.1.3 हाऊ इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स कॅन बी अवॉइडेड, विद्युत अपघात आपण कशा पद्धतीने टाळता येऊ शकतो या गोष्टी पण आपण पाहिल्या डिटेलमध्ये. सिलॅबस टॉपिक 1.1.4 प्रिकॉशन्स टू बी टेकन, कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत. बाय एव्हरी हाऊस, प्रत्येक घरामध्ये होल्डर युझिंग इलेक्ट्रिसिटी फॉर डोमेस्टिक पर्पज, घरगुती कारणांसाठी, फॉर डोमेस्टिक अप्लायन्सेस, घरगुती उपकरणांसाठी. त्याचबरोबर 1.2 सेफ्टी सायन्स अँड सिम्बॉल्स यूज इन इंडस्ट्री, औद्योगिक इंडस्ट्रीमध्ये आपणाला सेफ्टी सायन्स, सुरक्षिततेचे जे चिन्ह असतात किंवा सिम्बॉल्स जे असतात ते कोणकोणते असतात त्यांचा अर्थ आपण पाहिला. ओके, 1.3 सिलॅबस टॉपिक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल, अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.